नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं या आमच्या चॅनलवरती. आता सकाळी 6:30 वाजले ते आणि मी निघाले आता दिघीला. नेहमीप्रमाणे या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मी, माऊताई आणि गणेश. आम्ही तिघंजण कुठेतरी निघालोय, कुठेतरी हे तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच. कुठं चाललोय, कुठं जाणार आहे, शक्यतो आम्ही जास्ती करून देवधर्मालाच जात असतो. मग कोणत्या देवाला चाललोय हे नक्की बघा. मी आता चालले गणूकडे आणि गणू माझी वाट बघत थांबलेला असतो कायम, आणि आम्ही दोघं जण ताईंची वाट बघत थांबलेलो असतो. चला भेटूयात पुढे. सकाळ सकाळी निघायला खरंच खूप भारी वाटतं, म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर ना ही जी रम्य पहाट असती ती बघायला, आणि त्यात या थंडीमध्ये फिरायला खूप मजा येते. किती वेळापासून थांबलाय? काय तुमचं येणं असतं का कधी टाईमवर? मुलींवर कोणी विश्वास ठेवला ते वेळेत आले. तुला फोन किती वाजता केलता उठवायला? मी 10 मिनिटात आवरले त्याच्यानंतर. मी उठवलं कोणी तुला? उठवलं माऊनी. माऊनी उठवलं तुझ्या आदवर माऊचं फोन आलता. मग तुझं आवरलं का? माझं कधीच आवरलेलं चक्क. आणि ताई म्हंटलेला तू फोन कर, आणि ताईंनी तुला फोन केलता. झोतत कधी मध्ये असे नवल. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. आता आम्ही आलोय पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी, आणि आम्ही घेतलंय आता बाहेरून दर्शन. सकाळ सकाळी नेमकं आरतीच्या टायमिंगला आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो असताना श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचं खूप मस्त दर्शन झालं, पाहू शकता तुम्ही. बोलते तुम्ही गणेश, एवढी फास्ट गाडी चालवतोय आणि आता आम्ही ऍक्सिडेंट होता वाचलोय. गणेश खूप डेंजर गाडी चालवतो रागात असल्यावरती. काढत होते होय तू इकडे मध्ये फोन का तू काय ज्या गोष्टी घ्यायच्यात ना ते कधीच घेत नाही. हिम्मत कसे होय तरी मुख खोलले सांगत पण नाही. इतक्या वेळ निघली सांगितलं पण नाही. ब्लॉग काढती का काय करती का काय करती ब्लॉग ब्लॉग मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा. ब्लॉग ब्लॉग सांगा माणसानी ब्लॉग चालू आहे. तुला पॉइंट सांगितलं असते येताना जातानी, लोकांना नीट माहिती दिली असते. नको त्या गोष्टीत घ्यायच्या असत. अजून काय? बस हवा निकल गई. पोरींच्या नादी लागून बाहेर फिरणं म्हणजे लय डेंजर काम आहे. बघा अजून मांढरदेवीला पोचलो नाही. एक तर मला पहिली गोष्ट सांगितलं नाही मांढरदेवीला जास्त ब्लॉग काढायचं आहे, आणि आता झालं शूट चालू यांचं. हा हिला तर तेवढंच जमतं. पोरीनंच घालून नखरा काढतात आणि यांचा बिना नथीचा नखरा चालतो. यही नाही अभी और सुनिए. कधी पक्क घेतलंच नाही आजपर्यंत. वा क्या ऍक्टिंग कर रहा है. वा क्या ऍक्टिंग. कधी पक्कलं. अरे वाटलं घे तू चहा घेऊपर्यंत चांगलं नाही भेटत तोपर्यंत मी चहा घेणार. यही नाही अभी और सुनिए. कोणी भेटू ना भेटू चहा कधीच घेणार नाही. बर्गर पिझ्झा बिझ्झा सगळं असते पण आपल्या सोबत. आता काय सांगायचं हो कारण आहे. तुम्ही
काय काय मेराचा उपयोग आहे का 13 प्रो मॅक्स आहे त्याचा दाखव जर ठेवू तुला आणि का शिकल कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर जर ठेवू तुला आणि का शिकल मुलींचा मुलगी गाडीत माझ्या आली का आली पण मी का चालू घेतो पहिला चालू होतो ही आहे ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ रामकृष्ण एक्सप्रेशन कुछ ना ताकत नौती थी गपकी बाबा खाने तो गाली देती मी ए वन चैनल आमच्या तोंडाला उरच लागत नाही शेजारी बसायला पाहिजे होत गणू आज खरच किती टेन्शन मध्ये आरशातून तुम्ही त्याचे डोळे बघू शकता मी काय काय संबंध माझा टेन्शनचा देवीला चालले आनंद होती मी हो का हे काय 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 इलाका काय काय करू एवढ कोणती मोनिका ध्याना बिना कोण आली साक्षी दुर्गे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून स्टोरी टाकलेली मी कशाला कोणाला दाखव माई घरातली सोडणार आहे मला तुटलाय म्हणू का जरा सध्याला तो ड्रायव्हिंग करतोय पायल राहत असते बिचारी भाऊ कुठे भाऊ स्वर्गात चक्क भाऊ पोराने रिप्लाय दिला असेल तरीच म्हणलंय एखादी पोरगी भाऊ कशी म्हणले असते आपले ते काय घेऊन जा मोबाईल कर पासवर्ड ते ब्लॉग वर आता युट्यूब ला कळेल व्हिडिओ बंद कर दोन मिनिट व्हिडिओ बंद बोलण्यापेक्षा पासवर्ड नाही काय संबंध नाही गॅलरी काय बोरिंग बिरी तसला काय विषय नाही सब कुछ पता लगा लिया मैंने अपने दिमाग का इस्तेमाल करके सब कुछ पता लगा लिया शूट होत बबू 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 सेम सेम शूट होत यू काय करते शूट होत अग बबू असं शूट होत म्हणजे काळूबाई वाले आहेत ना ते वरचे ते परफेक्ट बोलले होते ट्यूशन लेता है अरे ते
ये फंस गया सी है। ए अरे ते कॉपीराइट वाचलं पाहिजे। आधी मानू गणेश अरे गणेश शेतकरी विकाय गणेश शेतकरी अरे झालं का काय माझे फोटो कशाच काय एवढं सिरियस रिएक्शन देतोय एखाद त्याला वाटल काय अरे पण तू बुद मरला त्याला आता हसायला लागते मी आणि ह्याच टाकायचा लागू पण एवढा संतप्त अरे पण अरे पण तो गाण्याचा विचार तुझी गाडी आहे तुला ना विचारणार कोणाला विचारायचं अशी गेल वावर नांगरले कसं होते वावर रे पावर रे नांगरले तुला अशीच येणार डायरेक्ट बोनेट ओढील गाणी बंद झालं सांग पण का बंद होते गाडी बंद करू नको तू वेगळा मुंबईचा नव्हता बारामतीला चालला होता हा रस्ता बारामतीचा आणि हा पुणे मुंबई आहे पुणे मुंबई मुंबई लोणावळा झालो होतो हा पुण्याचा शोधार आहे तुम्ही कुठे आहे पुणे मुंबई मॅप मेरे साथी मेरे आत्ताच्या जमान्यातले पण नाही रे कोणतं मिलन राजेश खन्नाच्या जमान्यातलं चाललं होतं डेस्टिनेशन वर्ग दर्जा पुढे शाळा आहे कोणकार काही संबंध नाहीये मी बरोबर होतो एवढं अंतर होत एवढं अंतर होत माझं लुगडा लुगडा अडकला असत तिचं म्हातारी होती बिचारी ती आजीच्या वयाची होती आजीच्या वयाची